ठाण्यामध्ये केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोपरी पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतं. केदार दिघेंकडे 52,000 रुपये सापडले आणि काही दारूच्या बाटल्याही त्यांच्या वाहनामध्ये सापडल्याचा आरोप केला जातोय. केदार दिघे यांच्यासह 9 जणांवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ बघतोय. काल मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला आणि 5:30 वाजेपर्यंत हा सगळा राहणा सुरू होता. याच विषयी आपण बोलणार आहोत. उमेदवार केदार दिघे खुद्द आपल्या बरोबर आहेत. केदार दिघे जे हा व्हिडिओ समोर आल्याचं आपण बघतोय, काय आपण काय म्हणाल याबद्दल आपण? मी आता सगळ्या प्रसार माध्यमांसाठी एक प्रेस नोट काढलेली आहे जे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जो प्रसार माध्यमांचा ग्रुप आहे तिकडे एक व्हिडिओ शेअर केलाय आणि मी एक करतोय की माझी गाडी चेक करताना व्हिडिओ मी जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करत आहे, त्यात काहीही सापडलेले नाही. हा मला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न. मी स्वतःहून पोलीस स्टेशनला माझी गाडी घेऊन गेलो होतो. त्यानंतर जे काही घडत आहे ते राजकीय हेतूने घडित आहे असं मी ट्विट पण करतोय. माझी प्रेस नोट पण निघालेली आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे साहेब की अनेक दिवसांपासून आपण माहिती घेत असाल तर कुठे साड्या सापडत आहेत, तर कुठे काय चाललंय काय नाही. या आडनावाला एवढं घाबरण्यासारखं जर का असेल आणि त्याकरता हे सगळ्याचं प्रकारचं षडयंत्र रचलं जात असेल तर त्याचा हा एक भाग आहे. केदार दिघेजी, मग पोलीस स्टेशनमध्ये ज्या प्रकारे आपल्याला घेराव घालण्यात आलेला आहे हा जाणून बुजून केला जाणारा आरडाओरडा होता का? साहेब नक्कीच, कारण की माझी गाडी तपासताना मी त्या व्हिडिओमध्ये आपल्या जर का कुठच्याही प्रतिनिधीला जर का माझ्याशी संपर्क साधायला सांगितला तर मी तो व्हिडिओ देखील शेअर करीन की मी स्वतः तिकडे उपस्थित असताना FSC जे त्यांचे इलेक्शन कमिशनचे जी लोक असतात त्यांनी ती गाडी चेक करून सगळं झाल्यावरती मी त्यांना हे पण विचारतोय की सगळं क्लिअर आहे का, ते बोलतोय हो म्हणून. आणि त्या आणि अचानक सकाळी या पद्धतीची FIR वगैरे दाखल होते याचा अर्थ काय समजावा? म्हणजे आपल्याकडे सापडलं काहीच नाही, आपल्याकडे सापडलं काहीच. आपण बघू शकता साहेब व्हिडिओमध्ये ना माझ्या मी ज्या गाडीमध्ये बसलेलो आहे माझ्या गाडीमध्ये काही सापडलेलं नाही आणि त्याकरता इलेक्शन कमिशन असेल तिथले स्थानिक कोपरी पोलीस स्टेशन असेल ज्यांच्या सांगण्यावरनं हे करण्यात आलं, टीमला इलेक्शन कमिशनच्या टीमला बोलवून जी काय त्यांना जे काय चेकिंग करायचं होतं ते जे सगळं केल्यानंतर तो व्हिडिओ दाखवून देतो की अबा यात काहीच नाहीये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे होते. त्यांनी जे त्यांनी याबद्दल तो स्पष्टीकरण दिलं, त्यांनी म्हटलंय की माझ्याकडे कोणत्याही प्रकारे दारूच्या बाटल्या रोख रक्कम सापडलेली नाही आणि जाणून बुजून हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं किंवा टार्गेट करण्यासाठी म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.